हॅलो एव्हरीवन, रुचकर मेजवानी विथ सोनाली मध्ये तुमचं स्वागत आहे. ओरिओ बिस्किट्स हे सर्वांना खूप आवडतात, मलाही ते खूप आवडतात. पण आज आपण बनवणार आहोत त्याच ओरिओचे फ्राईज. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ते तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर पण सर्व्ह करू शकता. या सिम्पल फ्राईजची सुरुवात करूया आपण बॅटर बनवण्यापासून. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप मैदा, त्याच्यात आता जाणार आहे 1 टेबलस्पून पावडर्ड शुगर, पिठी साखर. नेक्स्ट ह्यात जाणार आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर. हे सगळं घातल्यावर आपण रफली विस्क करून घेऊया. आता या ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये मी मिक्स करणार आहे दूध. हळूहळू मिक्स करायचं आहे. हे बॅटर आपल्याला थिक करायचं आहे, त्यामुळे थोडं थोडं करून दूध ॲड करायचं आपल्याला. अंदाजे मी या बॅटरमध्ये 1 ते 1.25 कप दूध घातलं आहे. हे बॅटर आपल्याला स्मूथ करायचं आहे, लम्स अजिबात नको आहेत, त्यामुळे विस्क करत राहूया. हे बघा, हे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. ह्याची कन्सिस्टन्सी साधारण ही अशी असली पाहिजे. आता यात आपण घालणार आहोत 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स. आणि पुन्हा एकदा आपण शेवटचं एकदा विस्क देऊया त्याला. हे झालं आपलं बॅटर रेडी. आता आपण कढईमध्ये तेल गरम करणार आहोत. साधारण 2 कप तरी तेल लागेल, कारण हे बॅटर थोडस तेल शोषून घेत. आता हे ऑइल आपण थोडं गरम होऊन देऊया. आणि मीडियम टू लो फ्लेम वरती आपल्याला हे ओरिओज फ्राय करायचे आहेत. इथे मी रेग्युलर ओरिओज घेतले आहेत. तुम्ही कोणत्याही फ्लेवरचे ओरिओज यूज करू शकता. जसे तर मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी अवेलेबल आहेत किंवा चॉकलेट अवेलेबल आहे, कोणतंही चालेल. ते हे ओरिओ मी डिप करणार आहे. हे मी फ्राय करायला घालते. हे फ्राईज आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचे आहेत. आता ह्यांचा रंग बदलला आहे, तर हे आपण काढून घेऊया आणि पुढचे तळायला घालूया. हे पण आपण काढून घेऊया. आता या फ्राईज वरती आपण पिठी साखर डस्ट करूया आणि त्यावर चॉकलेट सिरप ड्रिझल करूया. आणि यावर आपण थोडे कलर्ड बॉल स्प्रिंकल करूया. हे फ्राईड ओरिओज माझ्या फॅमिलीमध्ये आणि फ्रेंड सर्कलमध्ये खूप हिट आहेत. तर तुम्ही पण ट्राय करा, तुमच्याही सर्कलमध्ये हे नक्की हिट जातील. अशा सोप्या आणि इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा.